नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी इंग्रजी या ओरल या ओरल एक्झाम या संदर्भात चर्चा करणार आहोत तोंडी परीक्षेसंदर्भात चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे की एच एस सी बोर्ड हे तुमचं इंग्रजी विषयाचं मूल्यमापन करताना वीस मार्काचं तोंडी मूल्यमापन आणि ऐंशी गुणांचं लेखी मूल्यमापन करत असतो म्हणजे एटी 20 ट्वेंटी हा पॅटर्न आहे तर तुम्हाला वीस गुणांची तोंडी परीक्षा द्यायची असते तर ही तोंडी परीक्षा याचं पॅटर्न काय आहे कशी घेतली जाते या संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत आता तुम्ही आत्ता पहिलीपासून आत्तापर्यंत इंग्रजीविषयी शिकत आलेला आहात तुम्हाला कितपत येतं इंग्रजी कितपत बोलता येतं हे या ठिकाणी तपासलं जातं आता या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक माहिती सांगतो पलीकडे मी एल एस आर डब्ल्यू असं लिहिलेलं आहे म्हणजे कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्याचं एल म्हणजे लिसनिंग स्किल कौशल्य आलं पाहिजे चांगलं ऐकता आलं पाहिजे ती भाषा स्पीकिंग स्किल यस म्हणजे स्पीकिंग स्किल म्हणजे ती बोलता आली पाहिजे चांगली भाषा ते कौशल्य आलं पाहिजे रीडिंग स्किल ती भाषा वाचता आली पाहिजे रायटिंग स्किल म्हणजे ती भाषा लिहिता आली पाहिजे आणि शेवटी हे सगळं आल्यावर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल त्या भाषेमध्ये संभाषण करता आलं पाहिजे हे अपेक्षित आहे तर तुम्ही या इंग्रजी भाषा बोलण्यामध्ये कुटपंत आलेला हात हे या ओरल एक्झाममध्ये पाहिलं जातं ही तोंडी परीक्षा किंवा ओरल एक्झाम ही वीस गुणांची असते तुम्हाला हे वीस गुण तुमच्या परफॉर्मन्सवर दिले जातात आणि ते लेखी परीक्षेमध्ये ॲड केले जातात आता या ठिकाणी ह्या तोंडी परीक्षेमध्ये दोन स्किल जे आहेत लिस्निंग स्किल आणि स्पीकिंग स्किल हे तपासले जातात त्यापैकी श्रवण कौशल्य म्हणजे लिस्निंग स्किल जे आहे ते दहा गुणांसाठी आहे आणि स्पीकिंग स्किल म्हणजे बोलण्याचं कौशल्य आहे ते दहा गुणांसाठी तपासलं जातं सुरवातीला आपण लिस्निंग स्किलबद्दल माहिती घेणार आहोत आता हे लिस्निंग स्किल तुमचं तपासण्यासाठी तुमचे जे परीक्षक आहेत जे प्राध्यापक असतात तोंडी परीक्षा घेणारे ते या तीन पैकी एक दोन तीन ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत या पैकी कोणत्याही दोन ॲक्टिव्हिटीज निवडतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीजला पाच गुण आहेत दोन कुठल्याही निवडतात ते पैकी दोन हे लक्षात ठेवा त्यामध्ये पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे लिसन अँड राईट सेंटेन्सेस म्हणजे ऐका आणि लिहा काय लिहायचे तुम्हाला सेंटेन्सेस वाक्य लिहायचे आहेत तर तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला दोन कोऱ्या उत्तरपत्रिका दिल्या जातील त्यावर तुम्ही तुमची सगळी परीक्षा नंबर इतर माहिती सगळी भरायची आहे आणि त्यानंतर तुमचे परीक्षक परीक्षा घेणारे सर ही पहिले ॲक्टिव्हिटी घेतील ती कशी घेतील तर ते पाच वाक्य बोलतील मग ती वाक्य म्हणताना ती जे पहिलं वाक्य आहे ते दोनदा बोलतील टू टाइम्स दोनदा बोलतील ते तुम्ही वाक्य काळजीपूर्वक ऐकायचं आहे केअरफुली ऐकायचं आहे या ठिकाणी तुम्ही किती काळजीपूर्वक ऐकता लक्षपूर्वक ऐकता हे तपासलं जातं आणि ते ऐकलेलं वाक्य तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे ते लिहिताना तुमच्या शब्द सगळ्या शब्दांचे स्पेलिंग बरोबर आले पाहिजेत विरामचिन्ह बरोबर आले पाहिजेत ह्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि या ठिकाणी पाच वाक्य अशा पद्धतीने तुम्हाला सांगितले जातील ती तुम्ही लिहायची आहेत आता ही जी वाक्य आहेत एखादं वाक्य विधानात्मक असेल एखादं वाक्य प्रश्नार्थक असेल एखादं आज्ञार्थी असेल एखादं उद्गारचक असेल कसले वाक्य असेल ते वाक्य काळजीपूर्वक ऐकायचं आणि तुम्ही ते व्यवस्थित लिहायचं आहे तर अशा पद्धतीने ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे त्याला पाच गुण आहेत तर अशा पद्धतीने ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे त्यानंतर दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे लिसन टू अ शॉर्ट पोएम मग तुम्ही सेंटेन्सेस ऐकले आता तुम्ही काय ऐकायचे आहे शॉर्ट पोयम एक छोटीशी कविता ऐकायची आहे आता ही ॲक्टिव्हिटी कशी असते पा हे परीक्षक किंवा सर काय करतात एक छोटीशी कविता म्हणून दाखवतात कविता काय खूप जास्त अवघड नसते किंवा मोठी नसते शॉर्ट असते ती कविता तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकायची आहे शब्द हे सगळं व्यवस्थित ऐकायचं आहे आणि तुमचं ऐकून झाल्यानंतर तुमचे परीक्षक तुम्हाला काही प्रश्न विचारतील किंवा काय वेळेस ते प्रश्न फळ्या वेळेस लिहिलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहेत या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं ही कवितासुद्धा दोन वेळा वाचली जाईल तुम्ही ती व्यवस्थित ऐकायची आहे आता हे प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात तर राईट समरी ऑफ द पोएम किंवा गिस्ट ऑफ द पोएम गिस्ट म्हणजे सारांश तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये या कवितेचा सारांश लिहायचा आहे त्याला दोन गुण आहेत त्यानंतर तुम्ही ऐकलेल्या कवितेमध्ये कोणतीच फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत ते लिहायचे आहेत त्याला एक गुण आहे आणि तुम्ही ऐकलेल्या कवितेमध्ये कोणते रॅमिंग वर्ड्स आहेत ते लिहायचे आहेत त्याला दोन गुण आहेत असे इथं या ठिकाणी पाच गुण दिलेले असतात तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे लिसन टू अ शॉर्ट स्टोरी बघा या ठिकाणी मग अशी शॉर्ट पोएम होती आता शॉर्ट स्टोरी या ॲक्टिव्हिमध्ये टीचर काय करतात परीक्षक एक स्टोरी वाचून दाखवतात किंवा स्टोरी सांगतात ती शॉर्ट असते अगदी सोपी असते ती तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकायची आहे समजून घ्यायची आहे आणि नंतर तुमचं ऐकून झाल्यानंतर टीचर तुम्हाला एक तीन प्रकारचे प्रश्न विचारतात किंवा फळ्यावर लिहितात की थी राईट थीम ऑफ द पोयम या कवितेचं सॉरी स्टोरी या कथेच विषयल्या असा पहिला प्रश्न विचार असतो त्याला दोन गुण आहेत नंतर तुम्ही जी कथा ऐकली त्याचं मोरल काय आहे किंवा व्हॅल्यूज काय आहे त्याचे दोन गुण तुम्हाला देतात आणि तिसरा जो प्रश्न असतो तुम्ही या कथेबद्दल तुमचं सेल्फ ओपिनियन स्वतःचं मत लिहायचं आहे ते लिहिताना तुम्ही तुमच्या सोप्या भाषेमध्ये दोन तीन वाक्यात लिहायचं आहे त्याला एक गुण असतो अशा पद्धतीनं पाच गुण असतात तर इथं एक लक्षात ठेवा ह्या तीन ॲक्टिव्हिटीपैकी कोणत्याही दोन ॲक्टिव्हिटीज निवडल्या जातात हे इथं लक्षात घ्यायचं आहे आणि त्या दोन ॲक्टिव्हिटी पाच पाच मिळून दहा गुण तुम्हाला लिस्निंग स्किलसाठी दिले जातात ती सोपी ॲक्टिव्हिटीज आहेत नंतर पुढचा जो भाग आहे त्यानंतर स्पीकिंग स्किल तुमचं तपासलं जातो स्पीक म्हणजे बोलणे तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलता तुमचे उच्चार कसे आहेत तुमची फ्लुएन्सी काय आहे तुम्ही किती सहज बोलता तुम्ही काय बोलता हे सगळं तपासलं जातं आता या ठिकाणी तुम्हाला कल्पना यावेमधून म्हणून या ठिकाणी मी सात विषय घेतलेले आहेत या सुद्धा तुमचे टीचर कुठल्या विषय बोलायला सांगू शकतात पण थोडीफार कल्पना यामुळे मी या ठिकाणी हे विषय घेतलेले आहेत यापैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला बोलायचं असतं पहिला विषय आहे टेल स्टोरी एक इंग्लिशमध्ये कथा सांगा नॅरेट अँड इन्सिडंट तुमच्या जीवनात घडलेली एखाद्या घटनेची हकीकत सांगा डिस्क्राईब युअर कॉलेज आवर फॅमिली तुमच्या कॉलेजचं इंग्लिशमध्ये वर्णन करा किंवा कुटुंबाचं वर्णन करा किंवा तुमचं स्वतःची माहिती सांगा किंवा भावाची सांगा वडिलांची सांगा कुणाची इंग्लिशमध्ये माहिती सांगा गिव्ह अ शॉर्ट स्पीच एक छोटंसं भाषण द्या असं सांगितलं जातं पाच नंबरला ग्रुप डिस्कशन हे तुम चार पाच जणांचे ग्रुप केला जाईल आणि तुम्हाला एक विषय देऊन त्या विषयाबद्दल तुम्हाला इंग्लिशमध्ये चर्चा करायला सांगितली जाईल आणि मग तुमचे परीक्षक तुमचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला गुणधान देतील किंवा ओरल रिव्ह्यू काय तुम्हाला काय करायचं असतं एखाद्या तुम्ही आत्ताच पाहिलेल्या नाटकाविषयी तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे तुमचं मत द्यायचं आहे किंवा एखाद्या तुम्ही आत्ता नुकतेच वाचलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही मत द्यायचं आहे म्हणजे त्या पुस्तकाचं नाव काय त्या पुस्तकाचा विषय काय आहे त्याचे लेखक कोण त्यातले पात्र कोण ते कसं आहे हे पुस्तक हे इंग्लिशमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे शेवट एक्सप्लेन एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑर ड्रामा तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे कादंबरी किंवा नाटक हे जे घटक आहेत प्लॉट सेटिंग कॅरेक्टर्स हे जे घटक आहेत ह्या घटकांविषयी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे तर अशा पद्धतीनं साधारणतः ह्या विषयांवर पैकी एका विषयावर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं सांगायचं असतं या ठिकाणी तुम्ही तुमचा आत्मविश्वास दाखवला पाहिजे आता यामध्ये गुणदान करताना काय करतात पहा तुम्हाला जो विषय दिलेला आहे समजा या ठिकाणी कॉलेजबद्दल बोलायला सांगितलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे म्हणजे तुम्ही काय बोलला याला दोन गुण देतात तुमच्या त्या तुम्ही ज्या विषय बोलला त्याची तयारी कशी आहे याला दोन गुण देतात काय त्यानंतर तुम्ही बोलताना को कोणत्या टोनमध्ये बोलत होता तुम्ही शब्द कसले वापरले ग्रामर कसं वापरले याला दोन गुण देतात त्यांना तुमच्या बोलण्यामध्ये नाविन्य काय होतं सहजता किती होती याला दोन गुण देतात आणि तुम्ही तुमच्या विषयाबद्दलची सारांश कसा सांगितला तुम्ही कसं कम्युनिकेशन केलं याबद्दल दोन गुण देतात तर या ॲक्टिव्हिटीजला दहा गुणांचं इव्हॅल्युएशन केलं जातं तर हे दहा गुण आणि हे दहा गुण असे मिळून तुमचे वीस गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते तर विद्यार्थ्यांनो काही भीती बाळगायची नाही किंवा कसलंही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जसं जमेल तसं आत्मविश्वासाने निर्भीडपणे तुम्ही या तोंडी परीक्षेला सामोरे जा तुम्हाला नक्की चांगले गुण मिळतील याची मला खात्री आहे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तयारी करा तुम्हाला अगदी शंभर टक्के चांगले गुण यामध्ये मिळून जातील तुम्ही हा माझा व्हिडिओ ऐकला पाहिला त्याबद्दल धन्यवाद कृपया माझा हा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये